डॉक्टर शशिराव सूर्यवंशी आहेत आणि आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी अस्थायी मानसेवी वैद्यकीय संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण कोळी सुद्धा आहेत। मी सुरुवातीला सूर्यवंशी सरांकडे जातो आहे। सूर्यवंशी सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना अगतिकपणे एक पत्र लिहिलं आणि थेट आत्महत्येची मागणी केलेली आहे, का तुमच्यावर ही वीळ आलेली आहे? आज कुठल्या परिस्थितीला तुम्ही सामोरं जाताय? शशिराव सूर्यवंशी, सर्वप्रथम आपल्या चॅनलचे आपले धन्यवाद मानतो की आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा लढा लढतोय की ज्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर काम करायला तयार नाहीये अशा ठिकाणी नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी 16 जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून अहोरात्र आरोग्य सेवा देत असून केवळ अल्प मानधनावर आम्ही काम करत आहोत। केवळ 24,000 मानधन आम्हाला दिलं जातं, ते आरोग्य विभागाकडून 18,000 आणि 6,000 रुपये आदिवासी विभागाकडून, तर असे एकूण 24,000 रुपये मानधन आम्हाला दिलं जातं। 16/9/2020 ला माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की यांना एकत्रित 40,000 मानधन देण्यात यावे। त्यामध्ये माननीय आरोग्य मंत्री, माननीय आदिवासी मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आरोग्य, माननीय आयुक्त साहेब हे सर्व मीटिंगला हजर असताना त्यांच्या समोर हा निर्णय झालेला आहे, त्याची अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, बैठका झाल्या, पण काही त्याच्यात तोच निर्णय होत नाही सर। त्यासाठी आता आमच्या काही डॉक्टरांची अशी वयमर्यादा झाली आहे की 50-60 पर्यंत काही डॉक्टरांचं वय झालेलं आहे की आज ना उद्या एक आम्हाला सन्मानजनक मानधन मिळेल किंवा आणि शासन सेवेमध्ये आमचं समावेशन करण्यात येईल या आशेने एक ते आजपर्यंत काम करत आहोत आम्ही। सध्याच्या कोविडच्या काळामध्ये अहोरात्र आम्ही कोविड सेंटर परत प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करत आहोत। बर, त्यासाठी आणि आता ह्या महागाईच्या काळामध्ये एवढी महागाई झालेली आहे की जेवणापासून सध्या तेल आणि 24,000 मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करावे लागतात, जीवन जगणं सर अशक्य झालं आहे। म्हणूनच हा सवाल घेतला आम्ही, सांगा कसं जगायचं, हा जो तुमचा सवाल आहे तोच सवाल घेऊन आम्ही सरकारला विचारतोय की यांचे प्रश्न नेमके कधी सुटणार आहेत। डॉक्टर अरुण कोळी कार्याध्यक्ष सुद्धा आता आपल्या सोबत आहेत, अस्थायी मानसेवी वैद्यकीय संघटनेचे। डॉक्टर, अत्यंत दुर्गम, अगदी अतिदुर्गम भागात सुद्धा तुम्ही ही सेवा देत असता, तुम्ही तिथं काम करत असता, या परिसरात काम करत असताना नेमक्या कुठल्या अडचणी तुम्हाला येत असतात, कुठल्या परिस्थितीत तुम्हाला काम करावं लागतं आणि त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाहीये? तर आता अतिदुर्गम भाग म्हटलं तर जिथं वाहन जाऊ शकत नाही, प्रत्यक्षात अँबुलन्स किंवा कुठलंही वाहन जात नाही, अशा ठिकाणाहून आम्ही पायी झालं पाड्या वाड्या आणि वस्त्यांवरती, गरोदर माता, स्तंदा माता, सर्पदौश, विंचदौश, जिथं रुग्णाला स्वतःला चालता येऊ शकत नाही पाय वाटेने, अशा ठिकाणी डॉक्टर स्वतः जातात आणि तिथं त्या ठिकाणी उपचार करत असतात। आता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो, तिथं कुठल्याही प्रकारच्या जीवन गरजेच्या सोयी नाहीत, म्हणजे साधं तुम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं किंवा दवाखाना जरी चालू करायचा असला किंवा कुठे जरी रुग्णाला उपचार द्यायचा असले तर अंगणवाडी असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय त्या ऑफिसमध्ये तिथं जाऊन रुग्णांवरती रुग्णसेवा करतात आणि तिथं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। कधी रात्री पहाटे या रुग्णांचा साठी जर आपल्याला जायची वेळ आली तर रात्री जंगलातन सुद्धा चालत जावं लागतं, अशी परिस्थितीत आम्ही या ठिकाणी काम करत असतो। आणि अशा ठिकाणी काम करत असताना शासनाकडे रिक्त जागांचा मोठा साठा आहे, असं म्हणता येईल की रिक्त जागांचा मोठा साठा आहे, तर अशा ठिकाणी गर्भ वैद्यकीय अधिकारी म्हणून मानसिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचं समावेशन झालं पाहिजे। आतापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनाने आमचा घेतलेला नाही आणि अत्यंत अल्प मानधन सर, 24,000 मानधन म्हणजे हे एक तर अत्यंत अल्प आहे, याच्यात आमच्या आई वडिलांचं, वृद्ध आई वडिलांचं आजारपण किंवा मुलांचं शिक्षण याही गरजा पूर्ण करता येत नाही। बरं, पण तुम्ही राज्यात असे किती डॉक्टर आहात आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत? सर, आम्ही राज्यात एकूण 285 डॉक्टर आहेत आणि आदिवासी जेवढे 16 जिल्हे आहेत, ही नवसंजीवनी योजना आदिवासी जिल्ह्यामधील सर्व भागांमध्ये कार्यरत केली गेली, ही नवसंजीवनी योजना आदिवासी विभागासाठी कार्यरत आहे पूर्ण। बर, एक सांगा की जेव्हा सरकारनं ही नवसंजीवनी योजना आणली, या नवसंजीवनी योजनेमुळे या ग्रामीण भागात, अतिदुर्गम भागामध्ये नेमका काय बदल झाला, काय तुम्ही काम केलं? कारण तुमचं काम जोपर्यंत महाराष्ट्राच्या समोर येणार नाही तोपर्यंत तुमच्या बाजूनं सगळा आवाज सुद्धा उभा राहणार नाही, त्यामुळे आज
कळलं पाहिजे महाराष्ट्राला की तुम्ही कुठल्या परिस्थितीत काम करताय? तर ही नवसंजीवनी योजना मुख्य आणण्याचं कारण जेव्हा ठाणे आणि पालघर जिल्हा एकत्र होता त्यावेळेस अतिदुर्गम भाग म्हणजे जव्हार सारख्या भागामध्ये कुपोषणामुळे 245 बालकांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी नवसंजीवनी योजना आणून ग्रामीण भागातील कुपोषण मुक्त करण्यासाठी ही योजना आखली होती. आतापर्यंत कुपोषणावरती अनेक अभियान राबवले गेले पण आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी कुपोषणावरती चांगलं काम केल्यामुळे आज तरी महाराष्ट्राचं कुपोषण ची जी संख्या आहे ती अत्यंत अल्प झालेली आहे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र कुपोषणामध्ये एक नंबर होता तो आता महाराष्ट्राचा एक नंबर राहिलेला आहे. एवढं मोठं कुपोषणाचं आम्ही काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दुर्गम डोंगराळ सारख्या भागामध्ये ज्या गरीब आदिवासी बांधवांना आरोग्य सेवेची जेव्हा गरज पडत होती तेव्हा त्यावेळेस तिकडे रस्ता नसताना आज त्या ठिकाणी काही प्रमाणात रस्ते आणि लाईट आलेली आहे. पण आतापर्यंत हा सर्व बदल झाला पण आमच्या जीवनात काही बदल झाला नाही आतापर्यंत. नक्कीच तुमचं म्हणणं आहे की आम्ही या नवसंजीवनी योजनेच्या माध्यमातून या अतिदुर्गम अशा भागामध्ये वैद्यकीय काम करून तिथं बदल घडवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आयुष्यात मात्र काही बदल घडलेला नाही आहे आणि त्याचमुळे आज अगतिकतेपोटी तुम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगावं लागत आहे. एकतर आम्हाला मानधन द्या किंवा मग आत्महत्येची परवानगी द्या. खरं तर अतिशय दुर्दैवी ही परिस्थिती आहे. आशा करूया न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुमचा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला गेल्या अनेक दशकापासून जो न्याय हवा आहे तो न्याय मिळेल. या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.